ताक, लस्सी, मठ्ठा आदी पेय उन्हाळा सुरू झाला की सर्वच ठिकाणी चौका चौकात मिळू लागतात. मात्र ही पेय मिळणाऱ्या ठिकाणांपैकी काही ठिकाणं ही इतरांहून वेगळी असतात. कोल्हापुरात देखील असाच एक स्टॉल यंदाच्या उन्हाळ्यात एका तरुणाने सुरू केलाय. कोल्हापुरातील हॉटेल्समध्ये होलसेल किमतीत सोलकडी पोहोचवण्याचा व्यवसाय करत त्याने हा त्याचा स्टॉल सुरू केलाय. माझा सोलकडीचा व्यवसाय 2021 माझं कागलमध्ये हॉटेल होतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये ते बंद झालं. त्यानंतर त्यामध्ये आपण सोलकडी चालू केली ती हॉटेलमध्ये. लॉकडाऊननंतर इथं मी ऑर्डर घेत होतो बिर्याणीचे वगैरे, त्यातून मला सोलकडीची मागणी यायला लागलं. सोलकडी चालू केली कस्टमरच्या प्रतिसादानंतर, कस्टमरच्या मागणीमुळे मी प्रोडक्शन कमर्शियल लेवलला चालू केलं. आता दोन आपलं तिसरं वर्ष ही सोलकडी चालू आहे. सध्या आपली सोलकडी कोल्हापुरातील वेगवेगळ्या 40 ठिकाणी सोलकडी जाते. डेलीचा आपला 200 लिटर सेल आहे. कस्टमरच्या मागणीमुळे आपण आता RTO ऑफिसपाशी स्टॉल चालू केला आहे. आपल्याकडे सध्या बिगर बर्फ, ज्यामध्ये डायरेक्ट बर्फ आपण यूज न करता फ्रीजमध्येच कुलिंग करून किंवा साईडला बर्फ लावून आपण कुलिंग करतो आणि त्यानंतर ते सेल करतो. म्हणजे आपण 8 रुपये प्राईस ठेवल्या. आणि त्यानंतर आपल्याकडे मठ्ठा आहे, घरगुती मठ्ठा आहे, तो पण 10 रुपये, सोलकडी पण 10 रुपये. फक्त लोकांना आपण कमी दरामध्ये जास्तीत जास्त क्वालिटी कशी द्यावी हे मी आपण बघतो. आपण नारळापासून बनवतो, स्वतःचा आपलं मिक्सर ग्राइंडर आहे. त्यानंतर नारळ फोडून त्यामध्ये आलं लसूण जिरे वगैरे वापरून त्यामध्ये ब्राइंड करून हाताने होममेड आपले रेग्युलर प्रदेश जसं कापडी दन ह्याच्यामधून दूध गाळून घेतो आणि त्यामध्ये आगळ बनवून सोलकडी बनते आपले. दरम्यान दररोज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत जयदेवच्या या स्टॉलवर बरेच जण गर्दी करत असतात. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.